तू काढ मला चोरी करायला सांगतोय, तू घोड घातलायस, तू निस्तार, तू काढ, तू काढ, तू काढ, तू काढ, चंदन मदन, चंदन मदन, चंदन पैसे काढ. अभिनेते मकरंद अनासपुरे, अशोक सराफ आणि भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला साडेमाडे तीन हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या चित्रपटाची मुहूर्त सोहळा पण पार पडला होता. याचे फोटोज अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह या चित्रपटात दोन नवीन चेहरे झळकणार आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू हे पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटात पाहायला मिळणार. तसंच अभिनेता संकेत पाठक देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेता अंकुश चौधरीचं करणार आहेत. तसंच चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव सांभाळणार आहेत. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर साडेमाडे तीन या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर सगळ्यांनाच भावले होते. आता पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाद्वारे नव्या कलाकारांसोबत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात कमेंटमध्ये नक्की कळवा.